नमस्कार मी विशाल परदेशी बंद आणि राजकारण या विशेष भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या देशाचा इतिहास साक्षी आहे जेव्हा जेव्हा म्हणून वेगवेगळ्या राज्यांमध्ये बंदची हाक देण्यात आली तेव्हा त्याचे काही वेगळे परिणाम दिसून आले त्यावरनं होणारं राजकारण दिसून आलं असे बरेच वेगवेगळे पैलू आहेत बंद हा शब्द पुकारल्यानंतर किंवा त्याबद्दलची घोषणा केल्यानंतर की ज्याबद्दल तर चर्चा व्हायलाच हवी याचं कारण असं आहे की आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती त्यामुळे चर्चा तर होणारच म्हणून याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत या बंदमधनं काय नेमकं का साध्य झालं राज्यात बरेच प्रश्न प्रलंबित आहेत शेतकरी अनेक समस्यांशी झुंज देत आहेत ते प्रश्न सुटलेत का हो या बंदमुळं ठीक आहे लखीमपूर खिरी या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराचं समर्थन होऊ शकत नाही पण बंद किंवा त्याबद्दलची घोषणा किंवा तो बंद पाळणं हे वेगळ्या माध्यमातून होऊ शकलं असतं का असे अनेक प्रश्न ज्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे बंद आणि राजकारण या विशेष भागात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली या बंदला राज्यात आपण जर पाहिलं तर शंमिश्र प्रतिसाद मिळाला आणि या सगळ्या याच्यामध्ये काही ठिकाणी बंद जाणवलाच नाही काही ठिकाणी बंद होता त्यानंतर आत्ता या क्षणाला आपण जर बोलायचं झालं तर या बंदनंतर सायंकाळी बाजारपेठा जे त्या खुल्या होताना दिसत आहेत पण हा प्रश्न सगळ्यांच्या चर्चेत कायम आहे की या बंदमधनं आपण काय साध्य केलं याविषयी बोलण्यासाठी माझ्याबरोबर आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय मला केशव उपाध्याय यांच्याकडे जायचं आहे आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर असणार आहेत किशोर तिवारी शिवसेनेचे नेते सुरुवातीला मी किशोर सुरुवातीला मी केशव उपाध्याय यांच्याकडे जातो आहे केशव आजच्या दिवसभरातला सगळं बंद आपण बघितला या बंद काय साध्य असं तुम्हाला असं आहे की सरकारने महाराष्ट्रातलं जे तिघाडी सरकार आहे तीन पक्षाचं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षाच्या सरकारचं शेतकऱ्यांबद्दल कोणत्याही प्रकारचं प्रेम माया या सरकारला नाही केवळ नाटक करण्यासाठी आणि ज्या पद्धतीची भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस येत आहेत त्यावरून जनतेचं लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी ने आज या प्रकारचा बंद पुकारण्याचा अयशस्वी प्रयत्न राज्यातल्या तीन पक्षांनी मिळून केला आणि हा सरकार सरकारच्या पाठिंब्याने असणारा हा बंद होता सरकारच्या दडपशाही होणारा बंद होता सर यंत्रणांचा वापर करून होणारा बंद होता तरीही जनतेने हा बंद जुमानला नाही हे आप आपण आता तुमच्याकडेच अनेक ज्या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया होत्या त्यातून तुम्ही अनुभवला असेल मुळात लक्षात घ्याय की लखीमपूरची घटना घडली दुर्दैवी घटना आहे त्याबद्दल जे कायद्यानं व्हायचं असेल ते झालं पाहिजे त्याबद्दल गुमतच कारण नाही पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल यांना तिळमात्र तरी लांब का नाही इतिहास जात नाही आज लातूरमध्ये आज लातूरमध्ये बहात्तर शेतकरी अन्न त्यागाला बसलेत एक मंत्र्याने सदा फोन सुद्धा केला नाही म्हणजे बाकीच बाकी गोष्टी बाकी दूर नाही तर काही म्हणजे बहात्तर शेतकरी बहात्तर तास अन्न त्यागाला बसलेत महाराष्ट्रातल्या शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त व्हायच्या ज्या पद्धतीचं पाणी आलं पूर आला ज्या दुर्दैवी घटना घडल्या गट त्याच्याकडे या राज्य सरकारचं चुकूनही लक्ष नाहीये त्यांना त्यांना कुठली मदत करायची नाही त्यांना कुठल्या प्रकारचं पॅकेज द्यायचं नाही त्यांना कोणत्या प्रकारचा दिलासा द्यायचा नाही आणि राजकारण मात्र काय करायचं लखीमपूरच्या घटनेवरनं ही देशातल्या इतिहासातली एकमेव अशी घटना असेल की दुसऱ्या राज्यात झालेल्या घटनेवरनं एखाद्या राज्याच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होते श्रद्धांजली व्हायला जाते का हो महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये गे, हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्याची चिंता करावीशी राज्य सरकारला वाटली नाही त्यांना कधी श्रद्धांजली व्हावीशी वाटली नाही महाराष्ट्रामध्ये गेले वर्ष दिवर्ष अनेक महिला सातत्याने अत्याचार होत आहेत याच्याबद्दल सरकारला कधी गंभीर असं वाटत नाही या पण उपस्थित करणारे केलेले जे प्रश्न आहेत केशव त्याची उत्तर थेट किशोर तिवारींकडनं घेऊयात किशोर तिवारी आपण शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करता आपण ही ही सगळी राज्यातली परिस्थिती देखील जाणून आहात बंद करण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने लखीमपूर खिरीमधल्या हिंसाचाराचा म्हणजे काय म्हणूयात आपण त्याचा निषेध करता आला असता अजूनही विदर्भ आणि मराठवाड्याच्या या भागातला जो शेतकरी आहे त्याच्या बांधावरती जाऊन पूर्णपणे पंचनामे होऊ शकलेले नाही आहेत त्याला मदत मिळू शकलेली नाही आहे आजचा सगळा बंद करून आपण काय साध्य केलो हे बघा दोन प्रश्न आहेत एक तर लखीमपूरची घटना ही अभूतपूर्व आहे कारण शांततापूर्ण आंदोलनाला एका गुरु राज्य मंत्री गृह राज्यमंत्री जे केंद्रात आहे त्याच्या पोरांनी तिथे चेंगरून टाकलं आणि केशव बोलला की त्याचं समर्थन वगैरे नाही आहे आणि ती घृणास्पद भाव आहे दुसरा मुद्दा केशवनी उपस्थित केला आणि विशाल तुम्ही केला की महाराष्ट्रात कृषी संकट आलेला आहे अस्मानी संकट आहे सोयाबीनचं पीक विदर्भ मराठवाड्यातलं गेला आहे कापसाचं पीक सुद्धा आता गोंधळीमुळे खराब झालेला आहे तर दोन मुद्दे आहे की सरकार केशवनाला ढोंग करत आहे तर माझा त्याला आक्षेप राहील की एवढी मोठी घटना झाली लखीमपूर खेरीची आणि त्याच्यावर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी कारण की एक वर्षापासून हे आंदोलन होत आहे मात्र तुम्ही बघाल की महाराष्ट्राचे शेतकरी त्यांचे प्रश्न थोडे वेगळे असल्यामुळं तिथे पंजाबच्या शेतकऱ्यांचाच जास्त भरणा आहे आपल्याकडून शेतकरी गटागटांनी गेले त्यांनी पाठिंबा दिला मात्र एवढी मोठी घटना झाली त्यावेळेस महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या संवेदना त्यांच्याकडे जाव्या म्हणून हा बंद होता आता बंद पुकारला तो फोर्सेबल होता पण माझ्या माहितीप्रमाणे मी विदर्भ आणि मराठवाड्याची माहिती घेतली स्वयंस्फूर्तपणे व्यापारी सुद्धा या बंदला काय मिल झाले होते काय विदर्भ मराठवाडा स्वयंस्फूर्तपणे काही ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकर्त्यांनी जाऊन थेट दुकान पण बंद केली हिंसाचार झाला काही ठिकाणी चंद्रपूर मध्ये झाला किशोर तिवारी एक मिनिट राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उताळीपणा केला असेल त्याला सरकारचा उताळीपणा बोलणं चुकीचं आहे एक गोष्ट काल संजय राऊतांचं विधान होत किशोर तिवारीजी की हा बंद जो आहे तो ऐच्छिक आहे पण आम्ही विनंती करतोय की या बंद मध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं म्हणजे काय आपण ठाण्यातल्या रिक्षा चालकांवरती हात उघारणार आहोत शिवसैनिकांनी हात उघडायचे चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण करायची जो हातावरती पोट भरतोय नाही नाही असे काही प्रकार झाले असतील तर त्याचं मी समर्थन करत नाही आणि ज्यांना ज्यांना या बंद मुळे त्रास झाला त्यांची मी शेतकरी प्रतिनिधी सरकारचा प्रतिनिधी म्हणून माफी सुद्धा मागतो मात्र शेतकरी संकटात ईश्वर तिवारीजी कार्यकर्ते एवढे उत्स्फूर्त होते की तिने शिवभोजन थाळीचं केंद्र विशाल था। विशाल मग किशोर तिवारीना प्रश्न विचारायचे बोला बोला क्यों? बोला किशोरजी आपण ज्येष्ठ आहात आणि शेती शेतकरी चळवळीत खूप तुम्ही अनुभवी आहात आणि मला अजूनही आठवतं की शेतकरी आत्महत्यांची चळवळ तुम्ही मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या होत्या त्या एक मोठी चळवळ तुम्ही केली होती आज तुम्ही पक्षीय भूमिकेच्या बाहेर येऊन शेतकऱ्यांबद्दल खरोखर तळमळी असायला तुम्हाला सांगाल की गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या किती शेतकऱ्यांना सरकारने मदत दिली हो लखीमपूरची चर्चा जरूर करू केली पाहिजे मी त्याला त्याबद्दल ज्या घटने चर्चा करायला तयार आहे पण मला सांगा ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्येची वेळ आली ती वेळ आली ती वेळ का आली शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे मिळाले का नाही मिळाले कोकणामध्ये दोन वेळा वादळ आली त्यांना काही मदत मिळाली का नाही मिळाली अहो आज आज शेतकरी अन्न त्यागाला बसले दोन तुम्ही बहात्तर किशोर जी तुम्ही शेतकी चळवळीचे पहिले हे आहात चळवळीमध्ये काम करणारे अत्यंत ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत मला तुमच्या तो आदर आहे पण आज मला तुमच्याकडनं तो शेतकरी नेता मला बोलायला हवा आहे पक्षी राजकारणाच्या भिंती मोडून का बरं लातूरच्या लातूरचे शेतकरी अन्न त्यागाला बसलेत त्यांना एक साधा फोन करण्याची संवेदना बद्दल संवेदना बंदच डायरेक्ट काठ्या घेऊन बंद आणि मात्र आमचा इथला महाराष्ट्रातला माझ्या अंगणातला शेतकरी अन्न त्यागाला बसलाय त्याला साधा फोन करावा असं तुम्हाला कोणाला वाटला नाही काय करा वाटतंय वाटत नाही हे संवेदनशीलचं लक्षण आहे हे शेतकरी प्रेमाचं लक्षण आहे हे खोटारडेपणाचं लक्षण आहे तिवारी साहेब यामध्ये आमच्याकडे जो ज्या म्हणून माझ्या साधे अतिशय मोजके प्रश्न आहेत तुम्हाला त्यामुळे मी तुम्ही तुम्हाला शेतकरी नेता म्हणून तुम जर बघतो तुम्ही शिवसेनेचा आहात वेगळा विषय तो पण त्या शेतकरी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय किशोर तिवारी जी उत्तर द्या हे बघा केशव उपाध्याय जे बोलतात ते सत्य आहे करोना काळात अडीच वर्षात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उदासीनता दिसत आहे Uh, कर्जमाफीचे दोन्ही पोर्टल बंद आहे कर्जमाफी uh, मागच्या वर्षी अस्मानी संकटात जे पश्चिम महाराष्ट्राला पॅकेज देण्यात आले त्या पॅकेजची घोषणा आता विदर्भ मराठवाडा कोकणासाठी व उत्तर महाराष्ट्राच्या नुकसानीसाठी होणे काळाची गरज आहे मात्र सरकार आता पंचनामे झाल्यावर पॅकेज डिक्लेअर करील अशी अपेक्षा मी ठेवतो मात्र या अडीच वर्षाच्या काळात दोन वर्षाच्या काळात आ, सनदी अधिकारी ज्या मस्तीत आले आहे त्याचा अनुभव मला पर इता है, दिवरी जी, सनदी अधिकाऱ्यांवरती वचक असण्याचा भाग कोणाचा मंत्र्यांनी त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं ना शेवटी आता त्या रिट्रॉस्पेक्शन करण्याची आवश्यकता आहे हे मी तुमच्या चॅनलवर बोलत आहे की मी शेतकरी आत्महत्येच्या ठिकाणी दारावर जातो तर मी कालच यवतमाळ जिल्ह्यातील खैरी या गावी गेलो तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिथे तहसीलदार आला नव्हता माझ्यासोबत तलाठी आला नव्हता ग्रामसेवक नव्हता आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आदेश दिला आहे की तुम्ही आत्महत्या झाली त्या शेतकऱ्याच्या दारावर जात जा मात्र मला शर्मेनी बोलावं लागते की माझे मस्तवाल जिल्हाधिकारी मा उलट तुम्ही समर्थनच करायला नको तुम्ही उलट शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्या सरकारला सांगायला हवं की राज्यात शेतकऱ्यांचे इतके प्रश्न या ठिकाणी खरंतर सुटू शकलेले नाहीत ते पहिले आपण सोडूयात बंद करून काय होणार आहे नाही नाही हे बघा एक राष्ट्रीय आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांचं आणि चौदा महिन्यापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे केशव उपाध्ये तुम्ही कितीही आता भाजपच्या भूमिकेत बोलाल मात्र मी अजिबात भाजपच्या भूमिकेत बोलत नाहीये मला सांगा ना ज्या विमा कंपन्यांच्या विरोधात शिवसेनेने मोर्चा काढला विमा कंपनी फोडो हा मोर्चा काढला बरोबर की नाही मला सांगा अजूनही तुम्ही बांधावर जाताय शेतकऱ्यांच्या किशोर भाऊ किती शेतकऱ्यांना पूर्णपणे पीक विमा मिळालाय सांगा नाही बघा ही पंतप्रधान पीक विमा योजना केंद्र सरकारने सुधारणेसह लागू केली मात्र या सुधारणेनंतरच्या चार वर्षाचा अनुभव मी बघितला की ज्या इफिओ टोकियो कंपनी जी महाराष्ट्रात जास्त ठिकाणी आहे त्या कंपनीचा सतरा हजार कोटीचा फायदा झाला याचा अर्थ खिशे भरण्यासाठी पीक विमा कंपन्यांची ही पीक विमा योजना आहे मागच्या वर्षी पीक विम्याचे पैसे भेटले नाही या ही तीच परिस्थिती होणार आहे मात्र शेतकऱ्याच्या समस्येवर केंद्रातलं भाजप आणि राज्यातलं महाविकास आघाडी सरकार आ? एकदम उदासीन आहे काय या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला विचाराल तर मी आज तरी बोलेन की सध्या शेतकऱ्याचा प्रश्न बाजूला सारला गेला आहे आणि विकासाच्या नावावर ठेकेदाऱ्या सुरू आहेत आणि राजरोज पंत्राट चालू आहे असं किशोर मला मूळ मुद्द्याला आपण बगल देत आहे मला त्या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं आणि केशवचा देखील आपल्याला प्रश्न आहे पण यानंतर यानंतर चर्चा जी मला केशव पुढे न्यायची आहे मी ब्रेक नंतर आपल्याकडे येतो पण इथे वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर ही चर्चा जी अशाच पद्धतीने सुरू राहील पहा फक्त न्यूज एटीन लोक ब्रेक नंतर पुन्हा एकदा बंद आणि राजकारण या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण चर्चा करतोय आज जो बंद पुकारण्यात आला त्यावरनं राजकारण होतंय का आजच्या बंद बंद आपण काय साध्य केलं या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन त्याची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मी पुन्हा एकदा जातोय माझ्याबरोबर आहेत शिवसेनेचे नेते किशोर तिवारी माझ्यासोबत आहेत केशव उपाध्याय केशव उपाध्याय ब्रेकपूर्वी आपला काही प्रश्न होता किशोर तिवारींकरता मी येतो किशोर तिवारी आपल्याकडं हा माझं म्हणणं हाच आहे की जर म्हणजे यातच शिवसेनेच्या नेत्यांनीच हे आता कबूल केलं असेल की सरकार शेतकऱ्यांच्या प्रति राज्य सरकार गंभीर नाही ह्याच्यावरतीच आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे की शेतकरी नेता जो शे किशोर तिवारी सगळं शेतकरी नेता आहे त्याला स्वतःला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांना काही या राज्य सरकार पडलेली नाही काय अधिकारी करतात ते शब्द वेगळे वापरले पण शेवटी भावना मात्र तीच आहे आमचं म्हणणं तेच आहे की आपल्या अंगणात शेवटी प्रश्न असा आहे की देशात काय घडलं त्याची चिंता जरूर केली पाहिजे आपण एक देश आहोत पण त्याचबरोबर या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या राज्यात आमच्या अंगणात ज्या व्यथा वेदना शेतकरी मांडतोय त्याची दखल सरकार घेत का का त्याचं उत्तर नाही हे उत्तर आहे आणि म्हणून ज्या पद्धतीची भ्रष्टाचाराचे प्रकरण आपण रोज पाहतो हो, आहोत म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगतो की एक शंभर कोटीचा वाजयाला आपण एवढी चर्चा केली तर धक्कादायक सगळं होतं आता एक हजार पन्नास कोटी रुपयाचा भ्रष्टाचार उघडकीस येतोय आत्ताच्या प्रेस नोटमध्ये जी आली आहे इन्कम टॅक्सची त्यामुळे ज्या पद्धतीचे कारखाने विकले गेलेत हे कारभार एक शेवटचा एक मुद्दा मांडतो थांबतो विशाल मला सांगूय शेतकरी हिताच्या स्वतःला म्हणतात मला किशोर त्यांना पुन्हा प्रश्न विचारायचा आहे की या सरकारने जी शेतकऱ्यांना उसाची किंमत द्यायची होती ती किंमत तीन हप्त्यामध्ये देण्यात यावी आणि मुदत वाढवून देण्यात यावी अशा पद्धतीचं पत्र अशा निर्णय घेतला होता पत्र मागणी केली होती केंद्राकडे केंद्राने ती फेटवून लावली की एकाच टप्प्यात द्यावी आता हे शेतकरी हिताचे आहेत का शेतकऱ्याच्या कारखानदाराच्या हिताचे राज्य सरकार आहे शेतकऱ्याच्या हिताचं असते तर ते शेतकऱ्यांची जी हक्काची रक्कम आहे ती तीन हप्त्यात देण्यात यावी अशी मागणी कुठल्या राज्य सरकारने केली असती का या राज्य सरकारला शेतकऱ्याबद्दल कोणत्याही प्रकारची इच्छा दया दिलासा द्यायची इच्छा नाही हे राज्य सरकार शेतकरी द्रोही आहे हे दुर्दैवाने बर किशोर तिवारी <laughs> बघा केशव उपाध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेत बोलत आहे मात्र मी एक बोलणार की केंद्र आणि राज्य हे शेतकऱ्यांच्या विषयी उदासीन आहे कबूल करण्याची माझी तरी मानसिकता आहे पण तुमची नाहीये चौदा महिने एक आंदोलन चालवते आणि ते आंदोलन तसंच रेगाडलं राहते आणि तुम्ही एक म्हणता महाराष्ट्रात तर तुम्ही ज्या कृषी कायद्याच्या सुधारणा आणल्या आपण खाजगी ची आणून बघितल्या आपण कॉर्पोरेट खेती शेती करून बघितली आणि आपण मिनिमम स्टॉक होल्डिंगची अटही काढून टाकली आपल्या इथे आपला अनुभव आहे की त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ झाली नाही आता त्याला ते विरोध करत आहे तर त्याला समर्पकपणे केंद्र गेलं नाही पण केंद्र सरकार नाहीये तर राज्य सरकार तरी राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकतो ना मला बोलू द्या ते बघा हिंमत लागते मी मागच्या सरकारली पाच वर्ष होतो देवेंद्र फडणवीसच्या काळात हा देवेंद्र फडणवीसनी जो दिलासा दिला आ, त्याच्या तुलनेत या सरकारकडून तसा दिलासा मिळत नाही हे कबूल करतो मी मात्र ऐकून घ्या ना पुढचं मला बोलू द्या की त्यावेळेस शरद पवार आणि काँग्रेसनी जे नाकीनव आणलं होतं किंवा भारतीय किसान सभेनी आणलं होतं त्याच्यामुळे कर्जमाफी आली होती तर तुम्ही समजून घ्या की त्यावेळच्या विरोधी पक्षाची जी भूमिका होती त्या भूमिकेत आज भाजप दिसत नाही भाजप काय करतो ईडी सीबीआय एन सी बी इन्कम टॅक्स याच्याच मागे लागलाय केशव उपाध्याय याच्यातून बाहेर निघावं लागेल आता शेतकरी अडचणीत आहे आम्ही ओरडत आहोत तुम्ही कुठं आहात तुमचे तुम्ही बंद करायला पाहिजे महाराष्ट्रात तुम्ही पॅकेजसाठी भांडायला पाहिजे मला वाटते केशवच्या चेहऱ्याने दिसते की तो नैराश्यात आहे मात्र केशवच्या नैराश्याची कारण दुसरी असतील मात्र देवेंद्रकडून मला खूप खूपच अपेक्षा आहे आणि देवेंद्र देवेंद्रनी जे शेतकऱ्यांसाठी केलं तर मी तर बैमान होणार नाही मात्र या सरकारलाही करवून घ्यायचं आहे विदर्भ मराठवाडा आणि खानदेश उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर अन्याय होतो व त्यांच्यावर जे आहे किशोर तिवारींनी फायनली कबूल केलेलं आहे या सगळ्याच्यामध्ये अंतिमता त्यांनी म्हणलेलं आहे की राज्य सरकार सपशेल अपयशी पण केंद्र सरकार देखील सोबत करत नाही खरच नाही असं असं आहे की दोन गोष्टी आहेत पहिल्यांदा या राज्यातला मीच नाही तर राज्यातला प्रत्येक जण निराश आहे त्याचं कारण वेगवेगळी आहेत कुणा म्हणजे या राज्यामध्ये विश्वासघाताने ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याच्यामुळे निराश काही जण आहेत शेतकऱ्यांच्या बद्दल कुठल्याही पद्धतीची सरकार मदत दाख करत नाहीये ह्याच्याबद्दल निराश आहे त्यामुळे नैराश्या त्याच्यामुळे या सरकारचे किशोरजी लक्षात घेतलं पाहिजे दुसरं असं त्यावेळी कुठली कुणी आंदोलन केली होती कुणी उलट या राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत दिली गेली कर्जमाफी दिली गेली अनेक गोष्टी दिल्या गेल्या हे वास्तव आहे त्याच्याबद्दल आपण तेही आपण कबूल केलं पाहिजे आणि राहिला प्रश्न तुम्ही मग आता चौदा महिने आंदोलन चालू चौदा महिने आंदोलन चालू आहे अहो ते कायदेला अमला राहण्यास सरकारने दीड वर्ष पुढे टाकण्याचं कबूल केलं कायदे नाही आलेत पण त्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने त्या नावाखाली काही वेस्टेड इंटरेस्ट ग्रुप जर काही वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करत असतील तरी ते मान्य करायचे गाव सरकारने तुम्हाला दहा वेळा प्रत्येक वेळी सरकारने सांगितलं सांगा चला शेतकरी विधेयकामधल्या तुमच्या अडचणीचे मुद्दे सांगा हे कुणी मुद्दे सांगायला तयार नाही एकच घोषा लावून बसलेत की विधेयक रद्द करा पण विधेयक अजून आली पण नाही ती पण तरी सुद्धा यांचं आंदोलन सुरूच आहे याचाच अर्थ यांना त्याच्यामध्ये वेगळ्या गोष्टी त्यांना अपेक्षित आहेत शेतकरी आंदोलन हे निमित्त आहे जसं महाराष्ट्रामध्ये एक काहीतरी आपलं लक्ष दुसरीकडे नेण्याचं आपल्याला काय शेतकऱ्यांबद्दल काहीही करता येत नाही याची ये सपशेर कबुली आज राज्य सरकारने आजच्या बंदमधून दिली लखीमपूरच्या घटनेवर बंद केला पण महाराष्ट्रातले शेतकरी आज उद्धव ठाकरे सरकारला प्रश्न विचारतोय मग ते तिकडे केलं योग्य ठीक आहे तो विषय वेगळा पण आमच्या पदरात काय आम्हाला पॅकेज कधी देणार आम्हाला मदत कधी येणार आमचा पालकमंत्री आमच्या जिल्ह्यात येऊन आमच्या शेतकऱ्याला कधी विचारणार मला असं वाटतं मला ऐका ऐका किशोर भाऊ वेळ संपलेला आहे हा मुद्दा आपण पुढल्या पूर्ण करू पण मला असं वाटतं किशोर उपाध्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत हा अगदी थोडक्यात हा शो बोला अगदी थोडक्यात किशोर किशोर तिवारी हे बघा सध्या 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 राजकारणाच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांसाठी काम करण्याची आवश्यकता आहे नुकसान भरपाई सुद्धा सत्तर टक्के केंद्राकडून येते तुम्ही समजून घ्याल आज विदर्भ मराठवाडा व वा उर्वरित म्हणजे पश्चिम महाराष्ट्र उर्वरित भागात सत्तर टक्के कृषी ग्रामीण भागात महसूल भागात कर्मचारी अधिकारी नाही अशी परिस्थिती मी कधीच बघितली नाही एवढी ज्यांना सनदी अधिकाऱ्यांना कोविडीच समजत नाही असे लहान लहान पोरं आणून सोडून दिले म्हणून म्हणतोय किशोर तिवारी जी ही सगळी परिस्थिती आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा आपण शेतकरी नेते म्हणून भूमिका मांडा पक्ष हा बाजूला सारा कारण आपण चळवळीतनं पुढे आलेले कार्यकर्ते आहात आपल्या दोघांचे धन्यवाद फार महत्वाचे मुद्दे या चर्चेच्या निमित्ताने आपण मांडले या सगळ्या याच्यातना मला जाता जाता शेवटी एवढंच म्हणायचं मी यापूर्वी म्हणलो की लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणाचं समर्थन निश्चित होऊ शकत नाही निश्चित होऊ शकत नाही शेतकऱ्यांबाबतची तिथे जे काही घडलं ते चुकीचंच होतं पण हे देखील लक्षात घ्या राज्य सरकारने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आजचा हा बंद पुकारत असताना दुकानं बंद होती बाजारपेठा बंद होत्या ए पी एम सी मार्केट बंद होती याच एपीएमसी मार्केटमध्ये हा बळीराजा पिकवलेलं धान्य फळ भाज्या घेऊन येतो काल बंद असल्याने आज बंद असल्याने त्याचे व्यवहार होऊ शकलेले नाही आहे बरं विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांची परिस्थिती तर आपल्या समोरच आहे म्हणून हा बंद याचा निषेध वेगळ्या मार्गाने होऊ शकला असता तसं झालं नाही यावरनं राजकारण करू नका बळीराजाचे प्रश्न सोडवा ही कळकळीची विनंती तुम्हाला अन्यथा जनता तुम्हाला प्रश्न विचारेल यानंतर इथेच सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमान